संपूर्ण परिसराची पाहणी करताय आपण पूरग्रस्त कासा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय की पुराचं पाणी आहे आणि लोकांना देखील आपली घरं सोडावी लागलेली आहेत. त्यासोबत शेतीचंही मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता ही सगळी परिस्थिती बघून मग याच्यावर उपाययोजना करणं हे गरजेचं आहे. तातडीची मदत मिळणे गरजेचं आहे. आता या ठिकाणी लोकांना शाळांमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, त्यांचं घराचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे सगळ्या नुकसानाची भरपाई द्यावी लागते. शेतकऱ्यांकडनं अजून बाकीच्या जिल्ह्यातही झालंय नुकसान. सगळ्याच जिल्ह्याची पाहणी चाललेली आहे आणि आता आम्ही चंद्रपूर जिल्ह्यातली पाहणी करणार आहोत. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे त्याची सगळी माहिती घेऊन योग्य ती मदत केली जाते. बरंच मोठ्या प्रमाणात निवारा केंद्रावर लोक होते, त्यांच्या व्यथा वेगळ्या होत्या. काय सांगाल, त्यांनी व्यथा बऱ्याच मांडलेल्या आहेत आणि मोठं नुकसान झालेलं आहे संपूर्ण. खरंच आहे, कारण त्यांच्या घरामध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याची नासाडी झाली आहे, घरची नासाडी झाली आहे. एवढंच नाही तर त्यांची घरं देखील त्या ठिकाणी क्षतिग्रस्त झाली आहे. तो एक साहजिक त्यांच्या मनामधला आक्रोश आहे की आता आम्ही पुढे करायचं काय. आता आमदार साहेबांनी त्यांची व्यवस्था सगळी केलेली आहे आणि त्या व्यवस्थेवर ते त्या ठिकाणी समाधानी देखील आहेत. पण त्यांना भविष्य आमचं काय होणार हा प्रश्न आहे. त्या संदर्भातली कारवाई करावी. पुढच्या 2 दिवसाचा मदत अलर्ट दिलेला आहे, कशा प्रकारे उपाययोजना आहे? प्रशासन अलर्टवर आहे. आपण कालही बघितलं असेल एनडीआरएफ एसडीआरएफ सगळ्या टीम्स प्रशासनाने देखील या ठिकाणी कारवाई केली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही अलर्टमध्ये आहोत.